विशेष अपेक्षा दिसती आहे. अनेक गाण्यांचे अनेकदा अनेक रूपकं असतात आणि ती रूपकं अनेकदा आपल्या लक्षात येत नाहीत. मग खूप सारी माणसं असंही सांगून मोकळं होतात की हे यांनी सांगितलं आहे, हे त्यांनी सांगितलं आहे, या गाण्याबद्दल असं असं बोलण्यात आलेलं आहे. सुरेश भट नावाचे एक अत्यंत प्रख्यात कवी, ज्या सुरेश भटांनी त्यांच्या काव्यसंग्रहामध्ये एका ओळीत राज सुरेश भट असं म्हणाले की येतात मुख्यमंत्री, जातात मुख्यमंत्री, मिळतात सर्व अंतिम मशनात मुख्यमंत्री म्हणाले. म्हणजे राजकारण त्यांनी एका शब्दात संपवून टाकलेलं होतं. पण तेच सुरेश भट जेव्हा प्रणय गीत लिहायचे, तेच सुरेश भट जेव्हा रोमॅन्टिक काही लिहायचे, मराठीमध्ये गझल लिहिता येत नाही असं म्हणणाऱ्या माणसांसाठी त्यांनी चपराक दिली होती आणि अप्रतिम अशा काही गझला लिहिल्या होत्या. अनेक जण बोलताना असं म्हणतात की ही जी गझल आहे ही प्रेयसीची, प्रियकराची किंवा प्रणयोत्सुक नवरा बायकोची वगैरे अशी अजिबात नाही आहे, तर ही प्रतिभेची कविता आहे. आणि एखाद्या कवीला एखादी गोष्ट सुचत नसेल तर मग रात्र निघून गेल्यानंतर ती गोष्ट त्याला सुचते वगैरे वगैरे, आणि ती प्रतिभा माणसाला कधीही जागवू शकते अशा सगळ्या गोष्टी. मात्र ही जी गझल आहे, ही गझल खऱ्या अर्थाने शब्दप्रभूंची जी ताकद आहे ती ताकद दर्शवणारी, आणि याला संगीतबद्ध केलं आहे ते हृदयनाथ मंगेशकरांनी.